खरं तर भाजपच्या अमरावती शहराच्या दृष्टीने हे काळा दिवस आहे की शहरात आता कमळच दिसणार नाही या निवडणुकीत. म्हणजे आम्ही कमळासाठी लढायचो, उभं राहायचो, आमचे नेते पडायचे, दादासाहेब भावरे असेल. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे विद्यमान आमदार रवी राणा यांना महायुतींनी पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी महायुतीकडून जो आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. मात्र भाजपचे तुषार भारते यांनी थेट रवी राणा यांच्या विरोधात अपक्ष फॉर्म भरून बंडखोरी केली. आपल्यासोबत तुषार भारते आहे, दादा काय सांगाल तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरला? हो, मी खरं आहे, मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं की ज्यांना रवी राणाने वेळोवेळी अपमानित केलं, भाजपच्या कार्यकर्त्याला अपमानित केलं, त्याचा एका अर्थाने चीड म्हणून आणि जो सत्तेचा माज आला आहे तो उतरवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी मी ही निवडणूक लढतो आहे. हा मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला हे खरं आहे. तुमच्यासोबत संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते आहेत? संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. केवळ कार्यकर्ता नाही तर भारतीय जनता पार्टीचा व्होटर पण माझ्यासोबत आहे. कारण की कंटाळा आहे की वरच्या लोकांना तिथे दंडवत टाकायचा, साष्टांग नमस्कार टाकायचा आणि खाली मात्र भारतीय जनता पार्टीला जेवढं कमी करता येईल, जेवढं अपमानित करता येईल, तेवढं अपमानित करण्याचा प्रयत्न आमदार रवीनी केला आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची आहे आणि एका अर्थाने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. माहितीने त्यांना पाठिंबा दिला आहे तरी सुद्धा तुम्ही अपक्षाचा फॉर्म भरला, काय नेमकी कारण आहे तुमची? एक तर हे दुर्दैवी आहे, वर्षानुवर्ष काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला याच्या एवढं दुसरं दुःख नाही की ज्या पक्षासाठी आम्ही आमची तरुणाई घालवली, ज्या विचारासाठी आम्ही जेलमध्ये गेलो, आम्ही पोलिसांचा वेळोवेळी मार खाल्ला आंदोलनामध्ये, अशा वेळी कोणीतरी एखादा बाजारू माणूस यायचा आणि पैशाच्या जोरावर आणि मस्तीच्या आविर्भावामध्ये तिकीट घेऊन यायचं आणि मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा ही त्याची कमजोरी ठरावी हे योग्य नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की बा हे एकदा थांबवलं पाहिजे कुठेतरी. आणि हे जर थांबलं नाही, कारण की आम्ही राजकीय पक्षात आलो, आम्ही एक विचाराने आलो, आम्ही 10 पार्ट्यांनी बदलल्या. आजही अनेक लोक मला म्हणतात की भाऊ इकडून लढू तिकडून लढू, पण आम्ही नाही लढू शकत कारण की आमचा संस्कार आम्हाला ते करू देत नाही. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची लढाई आम्ही लढतो आहे आणि दुसरा भाग अतिशय गंभीर असा आहे. आणि खरं पाहिलं तर भाजपच्या अमरावती शहराच्या दृष्टीने हे काळा दिवस आहे की शहरात आता कमळच दिसणार नाही या निवडणुकीत. म्हणजे आम्ही कमळासाठी लढायचो, उभं राहायचो, आमचे नेते पडायचे, दादासाहेब भावरे असेल किंवा लक्ष्मणराजजी गुप्ता असेल किंवा विनायकराव दादा असेल, अनेक लोकांची नावं मला इथे सांगता येईल की जे लढत राहिले. खरं पाहिलं तर प्रतापदादांचे आजोबा असेल की दादाराव अडसळकर यांनी कधी पाहिलं नाही, पण ते विचारासाठी कमळासाठी लढले. आणि आता तर चांगले दिवस असतानाही या महानगरपालिके परीक्षा परिसरातील कुठल्याही विधानसभेत कमळ नाही. 4 महिन्यांनी आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीला जायचं आहे, कार्यकर्त्यांनी काय घेऊन जायचं? आणि म्हणून ही लढाई विचारांची आहे, ही पक्ष टिकवण्याची लढाई आहे. आणि मला 100% वाटतं की भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नसेल पण भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि हा कार्यकर्त्याच्या आणि नेत्याच्या भरोशावर निवडणूक लढतो हे खरं आहे. 4 तारखेला नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख आहे, काय मी स्टँड राहणार आहे की माझं मागे येणार? नाही, मी भरला त्याच दिवशी विषय संपला, नाही तर मी फॉर्मच नसता भरला. मी एकदा जे पाऊल उचलतो ते मी पूर्ण विचारपूर्वक माझ्या पक्षाच्या वाढीसाठी मी भूमिका घेत असतो. 4 तारखेला विड्रॉल आहे हे तुम्ही मला सांगितलं तेव्हा मला कळलं, मी तर विसरून गेलो, मी त्या कामाला लागलं. आणि माझा कार्यकर्ता, माझा वेलविशर आणि माझ्या पाठीमागे असणारे अनेक असंख्य लोक, केवळ मतदारसंघातले नाही की तुषारवर अन्याय झाला आहे, भाजपवरचा अन्याय आहे, हा अन्याय दूर करून अशा प्रकारची शपथ घेऊन लोक काम करतात. तुमची काही मनधरणी करण्यात आली वरिष्ठ जे पक्षनेते आहेत त्यांच्याकडून? त्यांना माहिती आहे की तुषार भारतीयांनी एकदा भूमिका घेतली तर ती भूमिका ते योग्य घेतात, त्यामुळे मनधरणी वगैरे मला वाटत नाही, उलट ते मला आशीर्वादच देतील अशी मला पूर्णतः खात्री आहे. भाजपच्या नेत्यांचा मला आशीर्वाद आहे आणि माझा जो नामांकन अर्ज आहे तो स्टँड आणि मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहील असा जो निर्णय आहे